छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलंय. प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने आता ते वादात सापडले. अनावधानाने माझ्याकडून चूक झाली असं प्रसाद लाड यांनी म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने प्रसाद लाड यांचा व्हिडिओ ट्विट करत निशाणा साधला. प्रसाद लाड यांचं आधीचं वक्तव्य आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहूयात. राज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल, तर स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. मी स्पष्टपणे म्हटलं होतं की आणि माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडिओत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त. दरम्यान यावर राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूया. प्रसाद लाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला, त्यांचं बालपण कोठे गेलं हे माहीत नाही, हे खरं मोठं दुर्दैव आहे. प्रसाद लाड यांचा मी जाहीर निषेध करतो आणि ज्ञानेश्वरानं जसं रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरी वधवून घेतली होती त्याप्रकारे प्रसाद लाड यांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं वक्तव्य कुणी वधवून घेतलं आहे का हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. मी भाजपमधला कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक नवीन भाष्य करतो हे काय दत्तोवामन पोद्दार किंवा सेतू माधवराव पगडी किंवा इतिहासकार जे येथुना सरकार हे आहेत का? या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज रोज साहेब असं रोज डोकं फिरलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना ती शक्ती ज्यांना खतम करते. शिवरायांच्या बाबतीत कोणी वाकडं तिकडं बोलत असेल तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केलं जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवाचे देव आहे, त्यामुळे ज्यांनी चरित्र वाचलंय त्यांनीच बोलावं. मला तरी असं वाटतं की शिवरायांवर बोलण्याकरता सुद्धा एक आचारसंहिता करण्याची अत्यावश्यक गरज आहे. उठले सुटले उंबर सुंबे काही पण बोलतात आणि महाराजांच्या बाबतीत बोलतात. महाराजांच्या नखाची बरोबरी या नालायकांकडनं होऊ शकत नाही, म्हणून छत्रपतींच्या बाबतीत जो बोलेल ना मंत्रीपद गेलं खड्ड्यात, सोडणार नाही आम्ही. आमदार मोदींना समजत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि शिवाजी महाराजांविषयी जन्माचं ठिकाण जर आपल्याला माहीत नसेल, जन्माचा तालुका जिल्हा जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या प्रक्रियेमध्ये बोलूच नाही. आणि बोलत असताना एखादा कोण जर शेजारून सांगतोय तर आपण चुकीचा गेलेला शब्द हा त्याच ठिकाणी सुधारायला हवा होता. प्रसादला आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, इतिहासाला साजेसं वक्तव्य केलं पाहिजे.